कुपवाडमधील मिनी स्टेडियमला वाढीव निधी देण्यात येईल असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी दिले. वाघमोडी नगर इथं नगरसेवक गजानन मगदुम यांच्या प्रयत्नाने मिनी स्टेडियम मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली. मात्र स्टेडियम अद्ययावत करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता आहे. निधीसाठी नगरसेवक गजानन मगदुम यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे मागणी केली. सध्या सुरू असलेल्या कामाशिवाय आणखी निधी लागणार असल्यानं नगरसेवक गजानन मगदुम यांनी मनपा आयुक्त सुनील पवार, भाजपा नेते शेखर इनामदार यांच्याबरोबरच अधिकारी वर्गाला घेऊन कामाची पाहणी केली. अपुरा निधी मंजूर असल्याने अद्ययावत स्टेडियम उभं राहणार असं पाहणी दरम्यान सांगितलंय. त्यानंतर बोलताना मनपा आयुक्तांनी वाढीव निधी देण्याचं आश्वासन दिले. मिनी स्टेडियममुळे कुपवाडमधील खेळाडूंना काही खेळ खेळण्याची सोय होणार आहे. कुपवाडमधील हे पहिलंच मिनी स्टेडियम उभं राहत आहे. यावेळी विजय खोत, अरुण रुपनर, हणमंत सरगर, भाऊसाहेब पाटील, आशुतोष धोत्रे उपस्थित होते. कुपवाड शहरात अनेक नवोदित खेळाडू उदयास येत आहेत. कुपवाडमध्ये खो खो हा खेळ लोकप्रिय आहे. वाघमोडी नगरमधील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही हे स्टेडियम उपयोगी पडणार असून कुपवाड परिसरातील मुलांनाही सदरचे स्टेडियम उपयोगाला पडणार आहे. स्टेडियमच्या सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केल्यानंतर आयुक्त पवार यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधलाय. महानगरपालिका क्षेत्रामधील कुपवाड येथील मिनी स्टेडियमचं चालू असलेलं काम पाहणी करण्यासाठी आज इथे आलो होतो. या भागाचे नगरसेवक गजानन मधुम साहेब त्यांनी मला इथं भेट द्यायला सांगितलं होतं. भेट देतेवेळी त्यांनी सांगितलं की हे कुपवाडमध्ये ग्राउंड नाही आहे. कुपवाडमधल्या मुलांना आणि खेळाडूंना सांगली आणि मिरजेला जावं लागतं. कुपवाडमध्ये हे पहिलंच आपण मिनी स्टेडियम करतो आहे. तर ह्या मिनी स्टेडियममध्ये जो निधी आपण पूर्वी दिला होता त्या निधीमध्ये हे काम होत नाही. त्यासाठी त्यांनी इतर जे कामं आहेत त्याचे वाढीव कामासाठी निधी मिळावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. त्यानुसार आपण कुपवाडमधल्या खेळाडूंचं, नागरिकांचं आणि त्यांची इच्छा आणि अपेक्षा व्यक्त त्यांच्या विचारात घेऊन आपण या ठिकाणी चांगलं मिनी स्टेडियम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार एक चांगलं आणि सुसज्ज स्टेडियम हवं यासाठी जो निधी आता लागणार आहे अपूर्ण कामासाठी तो कोणत्या निधीतून द्यायचा त्याची इस्टिमेट करायला मी आता सूचना दिलेल्या आहेत. इस्टिमेट केल्यानंतर आम्हाला अंदाज येईल की किती ज्यादा पैसे लागतात. त्यानुसार आम्ही त्याचं नियोजन करू कोणत्या निधीतून करायचं. पण नक्कीच हे मिनी स्टेडियम चांगलं आणि सुसज्ज करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे.